जिल्ह्यातील धर्माबाद पासून जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील तानूर या गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने धर्माबाद तालुक्याच्या चिंतेमध्ये भर पडली आहे। मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले असताना नांदेड जिल्ह्यात एकही रुग्ण आढळून आलेला नसल्याने नांदेड जिल्हा सुरक्षित आहे। मात्र नांदेड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धर्माबाद तालुक्याच्या शेजारील तेलंगणा राज्याच्या तानूर या गावामध्ये कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने धर्माबाद तालुक्याच्या चिंतेत भर पडली आहे। धर्माबाद पासून अगदी 20 किलोमीटर अंतरावर तानूर हे तेलंगणा राज्यातील गाव आहे। शनिवारी या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असून त्याचा मृत्यू झाला। त्याच्या संपर्कातील 13 जणांना तेलंगणा प्रशासनाने ताब्यात घेऊन त्यांना निर्मल येथील शासकीय रुग्णालयात आयसोलेट केलं होतं। धर्माबाद पासून जवळ कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने आता धर्माबाद महसूल आणि पोलीस प्रशासन सतर्क झाले असून तेलंगणा आणि महाराष्ट्र मार्गावरील सर्व मुख्य मार्ग लॉकडाऊनच्या काळापासून सील करण्यात आलेले असून तेथे पोलिसांचा खडा पहारा ठेवण्यात आलाय। मात्र आता खबरदारीचा उपाय म्हणून सर्वच छोटे मोठे मार्ग गावकऱ्यांच्या मदतीने बंद करण्यात आले आहे। तानूर या गावापासून जवळ असलेल्या महाराष्ट्र राज्यात येणाऱ्या बन्नळी, येताळा, येळवत या गावातील लोकांची तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी सुरू आहे। धर्माबाद पासून जवळच्या गावात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आता मात्र धर्माबादकरांच्या चिंतेत भर पडली आहे। म्हणजे मोठे जे रस्ते आहेत, जे मेजर रस्ते आहेत, ते सर्व त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावून आपण नाकाबंदी केलेली आहे। त्यामुळं ज्या शासनाच्या सूचना आहेत तेवढीच फक्त वाहतूक त्या ठिकाणावरून चालू आहे, बाकी सर्व बंद आहे। तरी पण जे काही शेत रस्ते आणि शेतातून लोक येत आहेत त्यासाठी सुद्धा आपण जी बाउंड्रीवरची गावं आहे त्याच्यामध्ये पोलीस मित्र, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांनी अँटी कोरोना टास्क फोर्स आपण निर्माण केलेले आहेत आणि गावामध्ये कुठल्याही प्रकारचे ते परराज्यातून, परजिल्ह्यातून किंवा इतर ठिकाणावरून सुद्धा लोक येणार नाहीत याची खबरदारी घेतोय। आल्यास ते त्वरित तालुका प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्यावरती योग्य ती पुढे उपाययोजना राबवण्यात येते। त्याचप्रमाणे तेलंगणामधील काल तेनूर या ठिकाणी जे पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले आहेत त्या ठिकाणी सुद्धा त्या उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी यांच्याशी चर्चा केलेली आहे। दोन्ही पण बाउंड्रीच्या सील केलेल्या आहेत, परंतु जे मधून लोक ये जा करतात त्याच्यावरतीसुद्धा रिस्ट्रिक्शन आणले गेलेले आहेत। त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे पॉझिटिव्ह पेशंट सापडलेले त्यांची ट्रॅव्हल हिस्ट्री त्या ठिकाणावरून प्रशासनाकडून माहिती घेतली असता ते धर्माबाद तालुक्यात त्यांनी प्रवास केलेला नाही, तरीसुद्धा धर्माबाद तालुक्यातली जी बाउंड्रीजवळची जी गावं आहेत बन्नाळी, येटाळा, येवती या तिन्ही ठिकाणचं आपण जे आपले मेडिकल टास्क फोर्स आपण नेमलेला आहे त्याद्वारे त्या गावातील लोकांची तपासणी करू। नांदेडहून नरेश दंडावते, MCN News, नांदेड।